हॅलो गाईज, क्रिसमस वीकेंड इज हिअर. 3 दिवस सुट्टी आहे. सो आम्ही आता महाबळेश्वरला चाललो आहे. आमचे स्कूल फ्रेंड्स पण आहेत आमच्याबरोबर. आता आमच्याकडे तर आम्ही दोघंच आहोत. से हाय अक्षय. हाय. सो गाईज, महाबळेश्वरला जाता जाता आम्ही इथे सांगलीपासून 15-20 मिनिटावर हरिपूर म्हणून आहे. इथे कृष्णावरणा संगम आहे, तिकडे आम्ही आलो आहे. तर चलो लेट्स गो. सो गाईज, आता आपण इथे आलेलो आहे कृष्णावरणा संगमावर. या साईडने, राईट हॅन्ड साईडने कृष्णा नदी वाहत येते आणि लेफ्ट हॅन्ड साईडने वारणा नदी वाहत येते. संगम म्हणजे इकडे तुम्ही बघाल अशा दोन अशा नद्या मिळालेल्या दिसत आहेत. सो गाईज, तुम्ही बघाल इकडे छोटी छोटी मुलं फिशिंग करतात आणि बोटिंग पण चालू आहे. बट दिस इट्स नॉट सेफ, कारण लाकडाची बोट आहे. आणि सकाळी सकाळी आता 8 वाजले असतील, 8:30 वगैरे. मला एकदम मस्त वाटतं. सो आता आपण कृष्णावरणा संगम बघितला आणि इथे संगमावर एक शंकराचं मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन आहे आणि हे संगमावर आहे म्हणून त्याला संगमेश्वर म्हणतात, इकडच्या महादेवाला. आणि असं म्हणतात या पिंडीची प्रतिष्ठापना श्रीरामाने केली होती. तर चला आता आपण दर्शन घेऊया. सो गाईज, आता आम्ही वाई सातार रोडला लागलेलो आहे आणि आम्हाला फायनली खूप शोधल्यावर आम्हाला एक हॉटेल मिळालं आहे, हॉटेल अरोमा म्हणून. आणि इथे ब्रेकफास्ट रेडी आहे. आम्ही ऑलमोस्ट 5 ते 6 हॉटेल्स बघितली. सगळीकडे आम्हाला सांगितलं ब्रेकफास्ट नाही आहे. आणि आता आम्हा 11 वाजले ब्रेकफास्ट शोधत. सो आता आम्ही इथे ब्रेकफास्ट करतो आहे. तर चलो. गणी 7 किलोमीटरवर आहे, 7-8 किलोमीटरवर. आणि आम्हाला एक मस्त स्पॉट दिसला आहे. हे तलाव टाईप आहे इकडे, पण व्ह्यू मस्त आहे. ऊन पण खूप आहे पण व्ह्यू छान आहे. ते
थोडं असं मेन रस्ता वरती आहे आणि आम्ही असं उतरून खाली आलो आहे आणि आमची रेंज पूर्ण उडाली आहे मोबाईलची. आम्ही वेस्ट हिल म्हणून हॉटेल आहे इकडे पाचगणी महाबळेश्वरच्यामध्ये. सो आता इथून आम्ही आज बघू काय काय बघू म्हणजे साईट सीन काय काय करू. सो आता आम्ही फ्रेश होतो कारण खूप दखलो आहे, ऊन खूप लागलं आहे. हाय गाईज, सो आता आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता आम्ही इथे वेणाले पारसी पॉईंट, सिडनी पॉईंट, मॅप्रो गार्डन इकडे आज एक्सप्लोर करू. लेट्स गो. सो गाईज, आता आपलं फर्स्ट डेस्टिनेशन जे आहे टेबल लँड पॉईंट इथे आपण आलेलो आहे आणि इथे खूप गळ्या दिसतात कारण क्रिसमस व्हेकेशन आहे, खूप आम्हाला गर्दी दिसते. आम्ही सनसेट बघायला आलो आहे इथे. ॲज आय सेड इन द मॉर्निंग की आमच्याबरोबर म्हणजे माझ्याबरोबर आणि अक्षयबरोबर आमचे स्कूल फ्रेंड्स आहे. सो आता मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देते. हां, दर्शन, हॅलो, तेजू, हॅलो, आकांक्षा, हॅलो, धनश्री, सौरभ, हाय, रोहित आणि अक्षय, नमस्कार. सो गाईज, आता इकडे प्रचंड वारा आहे. सो आता इथे आम्हाला गरम गरम भुट्टा मिळाला आहे. सो आता आम्ही हा भुट्टा खाणार आहोत. सो आता आम्ही घोडागाडी केली आहे कारण टेबल लँडचा एरिया खूप जास्त मोठा आहे आणि एवढं पायी फिरू नाही शकत आम्ही. सो आम्ही चार जणांची घोडागाडी केली आहे आणि मग आम्हाला ही 15 मिनिटं पूर्ण टेबल लँडवर फिरवणार आहे. मला दिसतंय आमची दुसरी गाडी समोर चालली आहे. सो टेबल लँड हे आशियातलं सगळ्यात मोठं दुसरं पठार आहे आणि इथे 5 टेबल टॉप आहेत म्हणून याला पाचगणी असं म्हणतात. तर हे आता आहोत आपण ते एक, समोर दिसत आहेत ती 2 आणि त्या साईडला 2 आहेत. तर ते घड पाडलं होतं, तर ते ह्या जागेवरनं पाडलं होतं. आम्ही घोडागाडीवरनं खाली उतरलोय आणि ह्या पॉईंटला शूटिंग पॉईंट असं म्हणतात कारण इथे गदर, आवारा पागल दिवाना, इन्साफ अशा बऱ्याच मूवीजची शूटिंग झालेली आहे तिथे. आणि एक मिनिट, तिथे खाली एक तळं आहे तर तिथे बाजीराव मस्तानीमधला जो लास्ट सीन होता त्याचं ते बघा दिसतंय, तर त्याचं शूटिंग झालं होतं आणि आपल्याला असा मस्त सनसेट बघायला मिळतोय. वाव. जे 5th टेबल टॉप दिसतंय तिथे त्या टेबल लँडवर एकच झाड आहे तर त्याला वन ट्री पॉइंट असं म्हणतात. आता इथे तुम्ही बघता पांडवांचे ठसे आहेत आणि पांडव टोटल 13 वर्ष वनवासात होते. आपण मॅप्रो गार्डनमध्ये आलो आहे. आम्ही फर्स्ट थिंग फर्स्ट आम्ही खूप इथे शॉपिंग करणार आहोत. क्रशेस आहेत वेगवेगळे, नंतर एक चहा पावडरचा इसेन्स मिळतो, चहा मसाल्याचा इसेन्स मिळतो आणि भरपूर काय काय आहे, जॅम्स आहेत, जेलीज आहेत, चॉकलेट्स आहेत, फलेरो आहे. आधी आम्ही पहिले शॉपिंग करू आणि मग आम्ही इकडचे स्ट्रॉबेरी केक आणि पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज असंच आम्ही डिनर करणार आहोत. सो लेट्स गो. सँडविचेस ऑर्डर केले आणि मेन म्हणजे मेन अट्रॅक्शन स्ट्रॉबेरी खाली. सो आता आम्ही इथूनच डिनर करून जाणार आहोत.
सो हाय गाईज, आमची शॉपिंग झालेली आहे, आमचा मॅप्रो डिनर झालेला आहे विथ फ्रेंच फ्राईज, पिझ्झा, फ्रेश क्रीम, म्हणजे स्ट्रॉबेरी क्रीम, दॅट इज स्ट्रॉबेरी क्रीम आणि सँडविचेस. सो आता आमचा इथं डे वन इकडे झालेला आहे. आता कॅच यू टुमॉरो. मेरी क्रिसमस. बाय.